मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास कामकाजच बंद पाडू असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव यांनी दिला आहे मागील वर्षी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एफआरपी अधिक चारशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत चालू गळीत हंगामात प्रति टन पस्तीसशे रुपये ऊसाला भाव द्यावा या प्रमुख मागणीसाठी शनिवार सतरा नोव्हेंबरपासून लोकमंगल साखर कारखान्याच्या गेटसमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं असून दोन दिवसात निर्णय न झाल्यास कारखाना बंद पाडण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव यांनी दिला आहे या आंदोलनाला प्रहार संघटनेच्या जिल्हा महिला अध्यक्षा संजीवनी बारंगुळे यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी रामभाऊ शेरगिरे कुमार गोडसे महेश गावडे अमोल वाघमोडे आनंद पाटील नानासाहेब वाघमोडे आकाश गायकवाड भगवान गायकवाड विलास आतकरे महेश धोत्रे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते